नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या आरआरसी विधानसभा निवडणूक आखाडा या कार्यक्रमात मी विशाल बोरे आपलं मनस्वी स्वागत करतो. कधी काळी अकोला जिल्ह्यात समाविष्ट असलेला वत्स गुल्मनगरी अशी ओळख असलेला वाशिम 1998 मध्ये स्वतंत्र जिल्हा झाला. या जिल्ह्यात एकूण 3 मतदारसंघ असून आज आपण जाणून घेणार आहोत रिसोड विधानसभा मतदारसंघाचा आराखडा. रिसोड विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये 3,06,853 मतदार आहेत, ज्यामध्ये 1,61,191 पुरुष तर महिला मतदारांची संख्या 1,45,000 एवढी आहे. रिसोड मतदारसंघामध्ये रिसोड आणि मालेगाव तालुक्याचा समावेश होत असून 2013 मध्ये या मतदारसंघाचे आमदार सुभाष जनक यांचे हृदयविकाराने अकाली निधन झाले, त्यामुळे 2014 लोकसभा निवडणुकीसोबत या मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. यावेळी देशभरात मोदी लाट असताना सुद्धा काँग्रेसचे अमित जनक यांनी 16,708 मताधिक्य घेऊन विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांना एकूण 70,939 मते मिळाली होती, तर भाजपाचे विजय जाधव यांना 54,231 मते मिळाली होती. 1998 आणि 2004 फक्त 2 वेळा या मतदारसंघातून भाजपाचे विजय जाधव विजयी झालेले आहेत. हे 10 वर्ष वगळता या मतदारसंघावर सुरुवातीपासूनच जनक घराण्याचं वर्चस्व कायम असल्याने रामाराव जनक, सुभाष जनक आणि अमित जनक या 3 पिढ्यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. 2014 निवडणुकीत खऱ्या अर्थाने तिरंगी लढत झाली. या मतदारसंघात काँग्रेसचे अमित जनक, भारतीय जनता पक्षाचे विजय जाधव, शिवसेनेचे विश्वनाथ साणप, भारिप बहुजन महासंघाचे रामाकृष्ण कालापाड, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू पाटील राजे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बाबाराव पाटील यांनी निवडणूक लढवली. 2014 निवडणुकीत काँग्रेसचे अमित जनक यांना 70,939 तर भारतीय जनता पक्षाचे विजय जाधव यांना 54,231 तर शिवसेनेचे विश्वनाथ सानप यांना 18,425, भारिप बहुजन महासंघाचे रामकृष्ण कालापाड यांना 15,348 तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू पाटील राजे यांना 12,396 तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बाबाराव पाटील यांना केवळ 5,811 मते मिळाली होती. 2019 निवडणुकीचे चित्र पाहिले तर सध्या सत्तेत असलेल्या भाजपाच्या तिकिटावर लढण्याची अनेक उमेदवार इच्छुक असून भाजपाकडून विजय जाधव, राजू पाटील राजे यांची नावं पुढे येत आहेत, तर काँग्रेसकडून विद्यमान आमदार अमित जनक यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून दीपकराव मांदुर्गे, दिलीप जाधव, वामन सानप, किरण मांदुर्गे यांच्या नावांची चर्चा जोर धरत आहे, तर शिवसेनेकडून सुरेश मापारी, विश्वनाथ सानप यांची नावे पुढे येत असून शिवसंग्रामचे विनायक मेटे हे सुद्धा या मतदारसंघावर आपला जागेचा दावा करीत असून शिवसंग्रामकडून विष्णुपंत भुतेकर, विनायक मेटे, सुभाष देवडे यांची नावे घेतल्या जात आहेत. यावेळी वंचित बहुजन आघाडीला मिळणारे मतदान इथे निर्णायक ठरणार असून हे चित्र निकालांतीच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत रहा आरआरसी न्यूज नेटवर्कचा आरआरसी विधानसभा आखाडा. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं आरआरसी नेटवर्क चॅनल आणि बाजूला दिसत असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला मिळतील दररोज घडणाऱ्या घटनांचे नोटिफिकेशन तात्काळ. तेव्हा जरूर भेट द्या आमच्या वेबसाईटला आणि पाहत रहा आरआरसी नेटवर्क. सेवा आमची, करमणूक तुमची.